मुंबईची लोकसंख्या वाढवण्यात बाहेरून आलेल्या लोकांचा हात असल्याचा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लगावलाय. राज ठाकरेंच्या हस्ते व्हिजन वरळीचं काही वेळापूर्वीच उद्घाटन झालं. त्यावेळी राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या लोंढ्यावरून जोरदार टीका केली. तसंच अरबी समुद्रात शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या नावाखाली नुसती बोंबाबोंब सुरू आहे, त्यापेक्षा गड किल्ल्यांचं संरक्षण करा असा सल्ला देखील राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला. ज्या वेळेला माणसं ज्या वेळेला वाढायला लागतात, आज मुंबईचं समजा लोकसंख्या बघितली, या मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बाहेरून आलेल्या लोकांची संख्या किती आहे, एवढी सगळी ती मुंबई वाढत जाते. वाढत जाण्यामध्ये इकडच्या लोकांचा लोकसंख्या वाढवण्यात हात नाहीये, येणाऱ्या लोकांचा आहे. आणि मग त्यांना सुविधा देण्यामध्ये आम्ही आमचा खर्च करतोय आणि आमचा सगळा पैसा हा या शहरांमध्ये खर्च होऊन महाराष्ट्राला मिळत नाहीये. आमचा शेतकरी आत्महत्या करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 इंच उंच असेल असा कोणाच्या तरी वळवळला. ज्याने स्वतः स्टॅच्यू ऑफ लिबर्टीही पाहिलेलं नाही, ज्याला शिल्पकलाही माहीत नाही, कसे पुतळे उभे करतात, काय असतं त्याचं काही गणित माहिती नाही, फक्त नुसतं ओरडायचं, बोंबलायचं आणि हे बोंबलून जेवढी हातात पदरात मतं पाडता येतील तेवढी पाडायची.